सर्वप्रथम प्रभातच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभातसाठी मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या शहराचा उपमहापौर या नात्याने खऱ्या अर्थाने अविरतपणे 90 दशकं पूर्ण करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही, परंतु एक शिस्तबद्ध आणि त्याचबरोबर सर्वांची एकजुटता आणि सचोटी जर असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल, सर्व काही पॉसिबल आहे. प्रभातच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एक चांगला समतेचा दृष्टिकोन देण्याचं कार्य गेली 90 दशकं झालेलं आहे आणि समाजातील सर्व भागांना सर्व बाजूंना त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. खरोखरच खूप चांगलं कार्य प्रभातच्या माध्यमातून संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी करण्यात येत आहे. माझ्याकडून आणि या पिंपरी चिंचवड शहराकडून मी प्रभातसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. दैनिक प्रभातला प्रथमतः माझ्या वतीने आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेशदादा लांडगे व चिंचवड विधानसभेचे विद्यमान आमदार माजी अध्यक्ष लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वतीने मी प्रथमतः प्रभात दैनिकांना लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आज निर्भीडपणे 9 दशके या ठिकाणी या शहराचा आणि या संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार निर्भीडपणे त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांच्या दैनिकातून आजपर्यंत प्रसिद्ध केला. पुढील काळासाठी असाच आलेख त्यांचा वाढत जावा, लवकरात लवकर त्यांचे दशपूर्ती म्हणजे 100 वर्ष एक शतक पूर्ण व्हावं आणि त्याच्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांच्या माध्यमातून मी एक छोटासा कार्यकर्ता त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली पुढे वाटचाल अशाच पद्धतीने राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जन्माष्टमीतील सर्वांच्याच व्यथा चांगल्या पद्धतीने मांडणारं दैनिक प्रभात आज शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहेत आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या वर्तमानपत्रास आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. पत्रकारिता हा समाजाचा आरसा आम्ही मानतो आणि ज्या ज्या सामाजिक घटना या शहरात घडत आल्या, पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, प्रभातने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सरकार दरबारी लावून धरण्याचं काम, मग त्यामध्ये शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा सामाजिक असो किंवा आणखी क्रीडा असो किंवा सांस्कृतिक असो, असे सर्व प्रश्न योग्य पद्धतीनं जनतेसमोर नवे नवे तर प्रशासनामध्ये सुद्धा मांडण्याचं काम एक पारदर्शकपणे केलं, त्याबद्दल प्रभातचे 90व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे शहरातील तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते, वंचितचे सर्व महिला आघाडी असतील, युवक आघाडी असतील, आमचे सम्यक आंदोलन असेल, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रभातला त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि एकच अपेक्षा करतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेला, आमच्यासारख्या वंचितांनासुद्धा इथून पुढच्या काळात न्याय द्यावा, ते देतच असतात, परंतु न्याय देतील या अपेक्षेसह या ठिकाणी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देऊन. फक्त ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रभात हा असा न्यूजपेपर आहे जे घरोघरी लोकांना एक संदेश चांगला देण्यासारखं आणि महाराष्ट्राची माहिती हे चांगल्या पद्धतीने घरी पोचवण्यासाठी जे प्रयत्न केला आत्तापर्यंत आणि हा 90व वर्ष जे वर्धापन निमित्त होतं आहे, तर असं वाटत नाही आम्हाला की हा 90व वर्ष होऊन गेले, कधी गेले हे असं कळलंच नाही. परंतु आज घरोघरी आज बघितलं तर दैनिक पेपर या माध्यमातून जे लोकांना जे आजही हवेहवेसे वाटणार हे पेपर, हे न्यूजपेपर, ते दैनिक पेपर आहे. कारण की तुम्ही आता पाहिलं असाल की प्रत्येक एक व्यवहार असेल किंवा एखादं कुठलं कार्य असेल किंवा एखादं कुठलाही राजकीय विषय असेल किंवा सांस्कृतिक काही विषय असेल किंवा अनेक काही उद्योग क्षेत्रातली काही घडामोडी असतील, ह्या प्रभातच्या माध्यमातून आम्हाला समजत असतं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वतीने, महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने, प्रकाश आंबेडकरांच्या वतीने, जी वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा प्रभात पेपर ही आवर्जून वाचन करत असतं, म्हणून मी या दैनिक पेपरला, या न्यूजला,
मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने काम त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढच्या वेळेस. आता तर आपण पाहिलं डिजिटल ज्या चांगल्या पद्धतीने डिजिटल चॅनलच्या माध्यम चाललं, तर मला असं वाटतं की आपण इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जसं दैनिक पेपर घरोघरी पोचवलं तसं आपण इलेक्ट्रिक चॅनलच्या माध्यमातून आपण प्रभातच्या माध्यमातून घरोघरी पोचवू. एवढंच मी मनापासून शुभेच्छा देतो.